लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिंडोरी रोडवरील मेरी राजबिहारी लिंक रोडवर असलेल्या एका लॉन्स जवळ मोकळ्या भूखंडावर काल रविवारी एका रिक्षा चालकाचा मृतदेह आढळून आला। या ठिकाणी त्याची रिक्षा देखील ही उभी होती। रिक्षा चालक मित्रांनीच दगडांना ठेचून प्रशांत अशोक तोडकर याचा खून केला असावा अशी शक्यता प्रथमदर्शनी पोलिसांनी वर्तवली होती। दरम्यान खुनाच्या घटनेनंतर अवघ्या 24 तासात 14 संशयितांना ताब्यात घेण्यात मसरूळ पोलिसांना यश आलेलं आहे। पोलिसांनी या चौघांना पुणे हद्दीतील पिंपरी चिंचवड परिसरातून ताब्यात घेतलेलं असून नाशिक मधील पंचोटी परिसरातील रामवाडी येथे राहणारा 30 वर्षीय विजय दत्तात्रय आहेर, जुईनगर येथे राहणारा संकेत प्रदीप गोसावी, मसरूळ मेहरदाम येथे राहणारा प्रशांत निंबा हादगे आणि मायको रुग्णालयाच्या पाठीमागील परिसरात राहणारा कुणाल कैलास पन्हाळे या चौघांना पोलिसांनी मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलेला आहे। जुन्या वादातून खून केल्याचं प्रथमदर्शनी समोर येत असलं तरी या खून प्रकरणाला आर्थिक वाद अथवा अनैतिक संबंध याची किनार आहे का याचाही पोलीस शोध घेत आहे। दरम्यान या सर्व प्रकरणाबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे। काल सकाळी मसरूळ पोलीस स्टेशन येथे एक अज्ञात व्यक्तीची डेड बॉडी मिळाल्यावरून मसरूळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट 1 अधिकारी अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील मयत कोण आहे, त्याचबरोबर त्याचे सदरचा गुन्हा कोणी केला याबाबत त्यांना मिळालेल्या माहितीवरून 4 आरोपी निष्पन्न केले होते। तसेच त्यांना ही माहिती मिळाली की ते 4 आरोपी पिंपरी चिंचवड येथे असल्याबाबत कळले। तात्काळ त्यांनी EPI तोडकर आणि अंमलदार त्या ठिकाणी पाठवून त्यांना तिथे अटक केलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी आणि मयत यांच्यात जुना वाद होता, जुन्या वादाच्या कारणावरून खून केल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे। तपासात पुढे त्यांचे आणखी इतर काही वाद होते का याबाबत तपास चालू आहे। आरोपीच्या भावाची रिक्षा या मयताकडे होती, त्यात त्यांच्या पैशावरून वाद होता आणि इतर काही त्यांचे काही संबंध होते का किंवा अनैतिक संबंधातून आहे का हे तपासात निष्पन्न केले जाईल। दरम्यान काल रविवारी रात्री मयत प्रशांत अशोक तोडकर आणि त्याचे मारेकरी असलेले मित्र मेरी राजबिहारी रस्त्यावर असलेल्या एका निर्जन परिसरात गेलेले होते। तिथेच त्यांच्यात कुठल्या तरी कारणावरून वाद झाला, त्यातून 3 ते 4 जणांनी शिवीगाळ करत प्रशांत यांच्या डोक्यात दगड टाकला। जबर दुखापत झाल्यानंतर तो जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि जागीच गतप्राण झाला। घटनेनंतर मारेकरांनी घटनास्थळावरून पलायन केलेले होते। घटनेचे वृत्त कळताच सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे, हवालदार बाळासाहेब मुर्तडक, प्रशांत वालझाडे, देवराव चव्हाण यांच्यासह मसरूळ पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली। प्रशांत यांचा मोठा भाऊ योगेश तोडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। पोलिसांनी लागलीच तपासाचे सूत्र हलवत 14 जणांना पिंपरी चिंचवड या ठिकाणाहून ताब्यात घेतलेला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।